नमस्कार, मी निकिता वागदे. स्टार एपिक्स न्यूज मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे आणि बघूया आजचा स्टारचा वार. एक नजर आजच्या हेडलाईन्स वर. विहिरीत पडले दोन रोही. नरखेड येथे पाणी फाउंडेशनची मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न. आता बातम्या सविस्तररित्या. नरखेड तालुक्यातील वाढोना शिवारात विठ्ठल बनायत यांच्या अर्धवट खोदकाम असलेल्या विहिरीत त्यांच्या शेतात तूर पीक चांगले बहरले असून 5 ते 6 फूट उंच वाढलेल्या पिकात वन्य प्राण्यांचा संचार असतो. अशातच सोमवारी सायंकाळच्या सुमारात रोहीचा एक कळप विठ्ठल बनायत यांच्या शेतात आला. यावेळी तुरीच्या पिकांमुळे विहीर प्राण्यांना दिसली नाही, त्यामुळे दोन रोही विहिरीत पडले. सदर प्रकार विठ्ठल बनायत यांच्या लक्षात आला आणि त्यांनी रोहीला बाहेर काढण्याचे प्रयत्नही केले, परंतु साधने मर्यादित असल्यामुळे त्यांना ते शक्य झाले नाही. पाणी फाउंडेशन ही दुष्काळावर मात करणारी तयार झालेली संस्था पुढे आली असून ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला पाण्याच्या तीव्र दुष्काळाशी सामना करता यावा यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन टीमने पुढाकार घेतला. पाण्याचा तुटवडा हे मानवनिर्मित संकट आहे, त्यामुळे या संकटातून बाहेर येण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून गावातील नागरिकच सामोर येऊन प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणून या दुष्काळाला पळवून लावण्यासाठी या मोहिमेत लोकांनी सहभागी करून घेणे, यांना प्रोत्साहन देणे आणि प्रशिक्षित करण्यासाठी संवादाचे माध्यम पुरवणे हे पाणी फाउंडेशन उल्लेखनीय कार्य नरखेड तालुक्यात होताना दिसत आहे. अधिक बातम्यांसाठी बघत राहा स्टार पिक्स न्यूज स्टार सवार.